हॅपी बर्थडे जयदीप, मानलं बर का जाऊ बाई तुम्हाला, तुमचा अंदाज एकदम बरोबर निघाला. माझा अंदाज येत यो, चुकीचं कधीच ठरत नसतोय. बर आता काय सुचायलंय तुम्हाला? येतय येतय. काय काय डॉक्टर येतय? मला सांग, तू केक बनवण्याचा कोर्स केला होतास ना? हा, पण तो पूर्ण नाही केला, एक्झाम द्यायची राहिली होती. असं मग आता असं समज की आता तुला एक्झाम द्यायची. म्हणजे काय करायचं? मी तुला म्हणलं होतं ना, मी आता काही येणार आहे कहाणी मिटलेस. हळू 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 हळू. एवढं काय महत्वाचं बोलायचंय? कंपनीत ना बाहेर बोलावले ती. आज तुम्हाला कंपनीच्या कामांपासून सुट्टी. काय सांगायलाय, आधी नाही सांगायचं. अहो रेणूला घेऊन पिक्चरला तरी गेलो असतो की. हो, ऑफिसच्या कामांमधून सुट्टी दिली, माझं काम करायचं आहे तुम्हाला. चालतंय की, सांगा ना. आज गौरीचा वाढदिवस आहे. काय सांगायला, आज तिला सरप्राईज देणार आहे मी. तुम्ही सरप्राईज देणार आहे? काय सांगायला, अहो मला माहितीच नाही. अहो तुम्हालाच काय, तिच्या स्वतःच्याच लक्षात नाही आज तिचा वाढदिवस आहे. काय सांगायला. तुम्हीही कोणाला सांगू नका. अजिबात नाही सांगायचं बघा मी. अच्छा ऐका, प्लॅन ऐका, मी जेव्हा फोन करेन ना तेव्हा तुम्ही गौरीला ऑफिसमध्ये घेऊन यायचा. ओके, या तुम्ही. या या या. अरे वा, काय चाललंय काय हे? छान आहे सजावट, काय हाय काय? बरं झालं अगदी वेळेवर आला. अम्मा उठाओ, स्वयंपाकाचं बघा. फक्त हा, तुम्ही हो इकडं बसा आणि या फुलांच्या माळा करा. मै मी काय म्हणते, आपण घरामध्ये कायमच्या फुलांच्या माळा लावूनच ठेवत का? आपल्या घरामध्ये सारखा काही ना काहीतरी कार्यक्रम असतोच ना. त्यापेक्षा आपण असं करूया का, कात्री घेऊन तुमची जीप कायमचीच कापून टाकूया. का? कारण मग ती चुरू चुरू चालायची बंद होईल ना कायमची. काहीतरीच माहित तुमचं. बरोबर, फुलांच्या माळा कशासाठी करायच्या ते तरी सांगा. ते जयदीपचा वाढदिवस आहे आज, त्याला सरप्राईज द्यायचंय, त्याचीच तयारी करायला. काय सांगली, जयदीप दाजींचा वाढदिवस आहे आज? वा वा, अगं म्हणजे तुझा बी वाढदिवस आहे आज. एकाच दिवशी एकाच टायमाला दोघांनी जन्म घेतला ना, व म्हणून त्या बाळांची आदला बदल झाली. हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे गौरी. थँक्यू. पण हे समज जयदीपसाठी करायलोय बर का? वय वय, आमची काय मदत लागणार आहे तेवढं सांग. सांगितलं की आत्ताच माळा करा फुलांच्या. चला येतो की, बसा. गौरी आरतीचं ताट तयार कर, जयदीपला औक्षण करायचंय ना. वय माही, आणि तू चांगली तयार होऊन ये, चांगला नट्टापट्ट कर. मला बी आवडलं पाहिजे. जाऊ बाई, हे फुल कुठून घालायचं? इकडून घालायचं. एवढं कुठे दिसते? ओ चंगू मंगू, आपल्याला नाही गे. तुम्हालाच तुम्हालाच, तोंड कमी चालवा, हात जास्त चालवा. काय काम पटापट होतील. ठीक आहे माई. हा असं चाल, व्हेरी गुड व्हेरी गुड. चालते बघ कशी ठुमकत ठुमकत. तोच काय जाऊ बाई, लई मज्जा येणार आहे आज. तयारी चालली आहे जयदीपला सरप्राईज द्यायची, मिळणार आहे सरप्राईज गौरीला. प्लॅन सक्सेसफुल होऊ दे, आधीच नजर न गेला उगवलं. वय वय नाही तू बी ना. कोणाला करायला? बड्डी बॉय. हा बाई बोला. बोला ना काय, बोला ना दाजी. तुम्हाला काय वाटलं, तुम्ही सांगितलं नाही म्हणजे आम्हाला कळणार नाही. वय काय, कशाबद्दल बोलताय तुम्ही? कशाबद्दल? हॅपी बर्थडे दाजी.
थँक्यू, थँक्यू सो मच. बरं मला सांगा कुठे आहे, कुठे तुम्ही कधी येणार आहे घरी? ऑफिसमध्ये आहे मी, कामं झाली की येईन घरी. काम झालं की नाही हातातली संधी कामं टाकून या. का हो, काय झालंय? अहो असं काय करायले, आज गौरीचा बी वाढदिवस ना. व एवढी तयारी केली म्हणून सांगते तुम्हाला फक्त गौरीच्या वाढदिवसाची. मी कसं आहे, बायकोचा वाढदिवस आहे, नवरा घरात नाही, बरोबर दिसत नाही ना. व या समधी कामं टाकून लवकर घरी या. ठीक आहे, येईन मी लवकर. बाय. काय झालं? ए झालंय काम. आता बघ तू, ह्याचे 12 वाजवलेत मी, त्या गौरीचे 12 वाजवायचे. तू एक काम कर, पटकन तयार हो, तयार व्हायला येळ घेऊ नकोस. तयार झाल्यावर गौरीच्या खोलीत जा आणि माहिती मला काय करायचं ते सांगायची गरज नाही. तू शर्ग बाय माझी. पळ पळ तू किती बी स्वप्न बघ गौरे, एक ना एक दिवस तुला मी या खराब बाहेर काढणार, म्हणजे काढणार. कोण आहे? वडक बघू कोण असाल. देवकी वहिनी तुम्ही वय? अहो आवरा की तुमचं, तुमचं इकडे कशाला आलाय? दारू गड मग सांगते. अहो मी बी आवरायलीये. अग त्यासाठी तर मी आली आहे दारूगड. वहिनी अव जावा की तुम्ही, आवरा ना तुमचं बी. दारूगड गौरे दारूगड, दारूगड गौरे दार, दारूगड गौरे दारूगड, दारूगड गौरे दारूगड, दारूगड गौरे दार, दारूगड. अहो अहो वहिनी अहो. अरे 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 वंशबाई, मला वाटलंच तुम्ही असलं काहीतरी करणार म्हणून. का काय झालं? अहो आज वाढदिवस आहे ना तुमचा, आणि कसली साडी नेसलीये? चांगली तर दिसायली की. काय चांगली? बसा बरी, बसा 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 बसा. मी सिलेक्ट करते साडी तुमच्यासाठी. कुठे ठेवल्या साड्या? कपाटात ना. मी ती पावलटच. बघा एवढ्या चांगल्या चांगल्या साड्या पडल्या तिथं, कसली साडी नेसलीये ती बंगार. ही झाक दिसते, ही बदलून ये. जा जा जा. नाही थांब 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 थांब. हिरवे हिरवे गार गालीची ही. हा ही बदलून ये. जा 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 जा. फायनल ठरलंय तुमचं? फुल टू फायनल. जा 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 लवकर ये बर का. मला नाही वाटत आजचा आपला प्लॅन सक्सेसफुल होईल. काय हो बाय, कसं कोण लागला का काय तुम्हाला? नाटक छापाय लावायला काय झालं? अहो वहिनी, मी नाट नाही लावत आहे. आपल्या हातात नसणाऱ्या लय गोष्टी या प्लॅन मध्ये इन्वॉल्व आहेत. भाऊजी, आपल्या हातात नसलेल्या गोष्टी हुशारीनं आपल्या हातात आणण्यातच लई मजा आहे ना. वो त्या शेखरदाजीचा फोन आला होता मला आता. काय बोलला? इथं काय चाललंय विचारत होते फोन करून, म्हणजे सगळी माहिती गोळा करत होते. मला तर वाटायला लागले त्यासनी डाऊट आलाय. येऊ दे, काय नाही करू शकत ते. मी देवकीला पाठवलंय, गौरीची आघाडी सांभाळा, तुम्ही जयदीपची सांभाळा. म्हणजे? म्हणजे आता तुम्ही बाहेर जावा. जयदीप आला की मला सांगा. म्हणजे जयदीप यायला हवे तसं सांगायला, पण जवळ मी सांगत नाही तवर जयदीपला आतमध्ये आणायचं नाही. तेवढं जमल ना. बस काय, काम झालंच म्हणून समजा. जा जा पळा. आई आई गो आई, देवा देवा. काय करी नू, दमलीस का? दमणार नाही तर काय, नुसतं राव्याच बोलवलंय मला तर. अजून किती कौतुक करणार आहे त्या गौरीचं? काल जन्मल्यासारखी कडेवरच घेऊन नाचालाय. अग तेच तर करता आलं नाही ना तवा, म्हणून आता जमेल तेवढं कौतुक करायला तिचं. आणि रेणुकाताई, धाकली बहीण आहेत त्या तुमच्या, त्यांचं कौतुक करायचं सोडून तक्रार काय करायलाय तुम्ही? नाही
मी बी केलं असतं की मला गौरीला जर का समान वागणूक मिळाली असते ना तर मी बी केलं असतं तिचं कौतुक. हे बाकी अगदी खरं बोललीस हा रे. जे जे तुला दिलं ते तिला देता आलं नाही ना आम्हाला, म्हणून आमच्याकडनं नकळत अन्याय झाला की तिच्यावर. तिच्यावर अन्याय मग काय? अगं माई अन्याय माझ्यावर झालाय. माझ्यावर रेणुकाताई काय अन्याय केलाय तुमच्यावर? आम्ही कंपनीचे 50% शेअर कुणाला मिळाले आणि आता तर काय नंदिनी गृह उद्योग तिच्या ताब्यात आहे. आत येऊ काय? काय काय गप्प चालल्यात माई लेकींच्या? तुझं एक भारी असते हा, म्हणजे आत घुसायचं आणि मग विचारायचं येऊ का. अव मी विचारायला आले होते. आवरलंय काय तुमचं? आमच्याकडे बघून काय वाटायला तुला? आवरल्यासारखं वाटतंय ना. आवरलंय आवरलंय, छान दिसायलाय माई. थँक्यू थँक्यू. नाही जयदीप दाजी येतील ना आता तर आपण समजे बाहेर पाहिजे ना. वालय आवरून आमचं चल चल चल. नाही थांबा थांबा थांबा, जयदीप दाजींना येऊ दे मग तुम्हाला बोलवायला येते मी. काय मग रेणूंच तुमचं काय? आमचं काय? आम्ही तयारच असतोय. टाळ्या वाजवा. आता दुसरं काम काय मला या घरात? रेणूंच मनावर घेतलं ना तुम्ही तर लई काम मिळतील तुम्हाला. टाळ्या वाजवण्याशिवाय येते मी. आग लावण्या पलीकडे या बाईला दुसरा कुठलाच उद्योग नाही आयुष्यात. रेणू हिच्या नादाला लागू नकस हा, नाहीतर जे आहे ते बी हातनं निघून जायचं तुझ्या. सांगू ठेवते काय काय माझ्या हातात जायला. तस बी तुमच्या नादाला लागून काय मिळालं मला? धतुराच ना. हा भाऊजी बोला. जयदीपाला काय करू? आला जयदीप. अहो गाडीतनं उतरला बी अनुकात. नाही थांबा थांबा थांबा, मी मिस कॉल दिल्याशिवाय त्याला आतमध्ये आणू नका. तवर गुंतवून ठेवा. चालतंय की? हा देव की काय करत असेल. हा देवकी काय करेली तू? काय नाही साड्यांमध्ये बसले सपने कशिश के सिरियल बघतीये. अग सिरियल बघायला पाठवलं वय तुला तिकडे. मी गौरी काय करेली? हो नाही गौरी आवरायला गेलीये मग टाइमपास करते मी, बाकी काही नाही. हा ऐक आता एक काम कर, तिला घेऊन ये. जयदीप आलाय. तिला सांग समजे जमले. हा किती टाइम लागेल? आलीच आलीच गौरी झालं आवरून. वय वय आलो आलो आलो. हा ऐक हॅलो हॅलो काय झालं? कुणाचा फोन होता? जाऊबाईंचा. काय म्हणलं त्या? बाहेर बोलवलं आपल्याला समजे जमलेत म्हणे. काय सांगायला? थांबा मी शेखर दादांना फोन करते, जयदीपला बोलवून घ्यायला सांगते. हे पय केवढी घाई तुला, एकदा बाहेर तर चल. काय चाललंय ते बघ तरी, नजर तर फिरव सगळीकडं, मग फोन कर ना. काही राहिलं असेल तर तो यायचा होऊन जाईल की काय? नाही राहिलं, चल 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 चल. तर कुणीच नाहीये ना, मला बी कळना झालंय. जाऊबाई तर म्हणलं तुला घेऊन ये म्हणून. चेष्टा केली असेल त्यांनी तुमची. बाकी तयारी लय भारी झाली. आपण समद्यांना बोलूयात. मी शेखर दादांना फोन करते, जयदीप प्लॅन आहे. हा चालेल चालेल, कर कर फोन कर. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर गौरी,
हॅपी बर्थडे टू यू. गौरी हॅपी बर्थडे परत एकदा बरं का. हॅपी बर्थडे गौरी. मेनी 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 रिटर्न हॅपी टू यू. मजा ना बोलू नुसतं हॅपी बर्थडे करते. हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे गौरी. कालच मला मिळालेल्या माझ्या नव्या बहिणीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. गौराबाई लई लई शुभेच्छा वाढदिवसाच्या. शेखर दादा काय आहे काय करायलाय तुम्ही. ही समधी तयारी आपण जयदीपला सरप्राईज देण्यासाठी केली होती ना. तुम्ही मलाच काय विश करायलाय. खरंच की जयदीप दाजीचा बी आजच वाढदिवस असतोय ना. हॅपी बर्थडे जयदीप दाजी. थँक्यू. तुम्ही बी करा की चला चला. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे जयदीप दाजी. हॅपी बर्थडे. काय काय चाललंय काय सेलिब्रेशन सुरू झालं. आम्ही आपलं वाट बघत बसलो आतमध्ये. तेच की काय वशालीनी तू आम्हाला बोलावणार होतीस ना. ते मी बोलवायला येणारच होते. तेवढ्या त्या लोकांनी सेलिब्रेशन सुरू बी केलं. नाही बघा की हो एवढी समधी तयारी केली आपण जयदीपला सरप्राईज देण्यासाठी. समधी वाया गेली. सरप्राईज मला म्हणजे वय तुला. मला वाटलं तुझा वाढदिवस हे तुझ्या लक्षात नसेल म्हणून मग आम्ही समजांनी तयारी करून तुला सरप्राईज द्यायचं ठरवलं. मी शेखर दादांना फोन करून तुला बोलवून घेणार वाटते. पण मला शालिनी बहिणींचा फोन आला होता. त्या म्हणाला की तुझा बर्थडे सेलिब्रेट करायचा आहे म्हणून लवकर घरी आलो मी. शालिनी बहिणी का केलं तुम्ही फोन. सांगितलं होतं ना तुम्हाला समजा कुणासाठी करायला येते. अगं पण मी फक्त फोन करून हॅपी बर्थडे विश केलं एवढंच. अगं पण तेच तर करायचं नव्हतं ना. तेच तर सरप्राईज होत. जयदीपचा बर्थडे आमच्या लक्षात आहे हे त्याच्यापासून लपवायचं होतं ना आम्हाला. असं होय पण माई आजकाल लई गोष्टी तुम्ही लपून छपून करायलेत. आता एवढी मोठी तयारी केली ती बी आम्हाला सांगितली नाही. आणि आम्हाला काय वाटलं माहिती का. आता का नाही जयदीप दाजी तुमचा लेख नाही. तुमची खरी लेख आहे आता गौरी. आणि गेले कित्येक दिवस फक्त गौरीचाच कौतुक सोळा चाललाय घरामध्ये. आणि आता तर कसं लेख म्हणून पहिलाच वाढदिवस या घरामध्ये सेलिब्रेट होणार आहे. मला असं वाटतं तिथंच कौतुक सोळा परत असणार म्हणून. शालिनी तू जाऊ दे. गौरी मला नाही पण तुला सरप्राईज मिळालं ना. आणि तसं बी अजून सेलिब्रेशन पूर्ण कुठं झालंय. कशा पाय पॅनिक व्हायलंय तुम्ही. हा केक कापायचं बाकी आहे ना. व केक आणलाय ना. आणलाय. अम्मा केक घेऊन ये. आणतो. आण. शेखर दादा काय केलं तुम्ही. काय येऊन दिलं त्याला. अहो गौराबाई मी तरी काय करणार. अहो जयदीपरावांनीच मला फोन करून बोलून घेतलं. त्यांनाच तुम्हाला वाढदिवसाचं सरप्राईज द्यायचं होतं. बघितलं म्हणून मी गौरीला म्हणलं होतं या दोघींना अजिबात कळू द्यायचं नाही. या मुद्दा मायत्याळेला काहीतरी गोंधळ घालतील याची मला खात्रीच होती. अहो पण माझी बाई त्या आता म्हणायला की त्यांना काही सांगितलं नाही म्हणून यो समजा गोळ झालाय. चला चला केक कापूया. चला
अजून एक गंमत. गौरी हे काय? अशाच आणखी काही मालिकांचे व्हिडिओज बघण्यासाठी स्टार प्रवाहच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओज बघत राहा.